महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमारी काल संपली. काल महाराष्ट्रातील 288 जागांसाठी मतदान पार पडलं आणि या सगळ्या धामधुमीनंतर जे खरं तर निवडणूक लढवत होते, जे उमेदवार होते विविध पक्षाचे, ते आज कुठेतरी रिलॅक्स होताना पाहतायत. कसबा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने आहेत, कॉफी पित आहेत सगळ्या मित्रांसोबत, आणि पुण्याची राजकीय संस्कृती ज्याला म्हटलं जातं. खरं तर याच हॉटेलमध्ये अंकुश काकडे देखील बघा, खरं तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत शरदचंद्र पवार पक्षाचे, ते देखील कॉफी पिण्यासाठी आलेले आहेत. गेल्या महिनाभरापासून जो प्रचार सुरू होता तो प्रचार संपला, थोडस रिलॅक्सेशन वाटतंय, कॉफी पित आहे मित्रांसोबत सगळं. स्वाभाविक आहे, खूप दिवसाची धगधग होती, प्रेशर होत, आणि काम असतात, जबाबदाऱ्या असतात, पूर्ण वेळ 24 तास दिल्या तरी पुरत नाही अशी साधारण परिस्थिती आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आता कार्य मित्र जे आहेत ते बरोबर होते. नुसतं आमचं रुटीन वर्क आहे की मॉर्निंग वॉक करायची, मॉर्निंग वॉक नंतर एक अर्धा तास चहाचा चहा घ्यायचा ग्राउंडला आणि घरी जाऊन आवरून रेग्युलर काम चालू करायचं. पण आज थोडंसं निवांत आहे. आज सुट्टी आम्ही सुद्धा घेतल्यासारखी आणि नागरिकांनी सुद्धा दिल्यासारखी आहे. नागरिकांनी सुद्धा स्वीकारलं, बाबा आता खूप गडबड झाली, त्यामुळे आज नागरिकांचं काय फार हे नाही आहे. आपले मित्रमंडळी वगैरे येता येते आणि त्यामुळे थोडासा निवांतपणा आहे. दिवसांनी आलात मित्रांमध्ये, मॉर्निंग वॉक केलं का आज? मॉर्निंग वॉक नाही केलं, पण खाली उतरलो आणि थोडस मित्रांबरोबर गप्पा टप्पा, चहा, नाश्ता, ओके, आणि आज निवांत आहे. किती दिवसानंतर आलात मित्रांमध्ये आता सगळ्या? आमच्या परिस्थितीत 6 महिन्यानंतर आलो, कारण गेले 18 महिने सातत्याने रोज हे काम करतोय, त्यामुळे आज खूप दिवसांनी असं वेळ मिळाली. ओ मित्र, किती दिवसांनी भेटल्यास? कमीत कमी 25 दिवस. बर, किती दिवसांनी भेटले मित्र? काय म्हणतात बघा, मित्र सुद्धा कंप्लेंट करतात की 25 दिवसांनी भेटले. मित्र किती दिवसांनी भेटल्यास? प्रचार सुरू झाल्यापासून आजच त्यांची पहिल्यांदा भेट झाली. बर, अगं प्रचारात ते सतत प्रचारात फिरत होते, आम्ही कधी येतात त्याची वाट बघत होतो. आज तो दिवस आला. बर, आज ते रिलॅक्स झाले, आम्ही रिलॅक्स झालो. कसं वाटतंय मित्राकडे आता, काल एवढं मतदान झालं सगळं, मित्र दिवसभर काय वाटतंय? मित्र निवडून येईल करून? अरे त्याच्यासारखा दुसरा आनंद कुठला असणार आहे आम्हाला आता? बर, आणि तो 100% जी मेहनत घेतली त्यांनी 18 महिने, त्याचं फलित आता मतरूपी स्वरूपात आलेले आणि आता तो आशीर्वाद आम्हाला मिळणार. बर, मित्र काय म्हणलात परत एकदा? विधानसभेत जाणार? विधानसभेत 100% जाणार. बर बर, आणि मतारोपी जो आम्हाला आशीर्वाद मिळाला आहे तो मतारोपी त्याच्यातनं आम्ही विधानसभा ही पुढची 25 वर्षे आमची आहे. बर बर, खरं तर पोटनिवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता आमच्या मित्राला असं ते म्हणतायत. हे म्हणजे काल मतदानाचा टक्का देखील वाढला, जर बघितलं तर 58%च्या वर मतदान झाले. कसं साधारण काय मी बघितलं की खूप जणांना ते थोडस विस्मृती सारखं असत. आपण बघितलं तर कसब्यात एवढाच टक्का, कसब्यात एवढेच मतदान आम्ही लोकसभेला सुद्धा करून घेतलं होतं. बाकीच्या मतदारसंघाच्या कसब्यामध्ये मतदान जास्त झालं होतं, यावेळेस सुद्धा त्याच्यापेक्षा 1% हे जास्त मतदान विधानसभेला लोकसभेपेक्षा जास्त झालं. साधारणतः नेहमीचा ट्रेंड बघितला तर लोकसभेपेक्षा विधानसभेत कमी मतदान होतं, परंतु आम्ही ज्या पद्धतीने संघटन कार्यकर्ते कामात होते, स्पिरिट होतं, त्यामुळे यावेळेस सुद्धा आम्ही फोकस करून त्या लोकसभेपेक्षा कमी मतदान होता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही यंत्रणा लावली होती. त्या यंत्रणेचा पूर्णपणे उपयोग झाला व त्या पद्धतीने आमचा लोकसभेपेक्षा 1% जास्त वाढला. खरं तर लोकसभेपेक्षा जास्त खरं तर मतं येतील आम्हाला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता निवडणूक झाली, प्रचार संपला, काल मतदान झालं आणि हेमंत रासने जे कसब्याचे उमेदवार आहेत ते आता मित्रांसोबत कॉफी पिताना खरं तर पुण्यात दिसत आहेत. कॅमेरा पर्सन सचिन हुचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.